नमस्कार, जयश्री फॅशन हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राऊंड नेक कसा बनवायचा अगदी परफेक्ट पद्धतीने ते बघणार आहोत. तर इथे आपल्याला 14.5 इंची तयार घ्यायची, म्हणजे कपड्यावर घ्यायची आहे. शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंडा खोली 4.25 घेतलेला आहे. छाती आहे 34, 34 चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे आणि 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कंबर घेराला बघा, 32 कंबर घेरा आहे, त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स घ्यायचं आहे, त्याच्या अर्धे करायचे आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच टक्स मार्किंग करून घ्यायचं त्याच्या, आणि शिलाईसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. वरती इथे टक्स आपण साधारण 4 इंचांचा घेणार आहोत आणि कमरेकडच्या बाजूनी 0.5 इंच वरती घेणार आहोत, डीप नेक आहे त्यामुळे. आता बघ, गळ्याचं जे मार्किंग आहे ते आपण बुकरमवरती करणार आहोत, म्हणजे पेपर कॅनव्हासवरती करणार आहोत. तर बघा, हा जो पेपर कॅनव्हास आहे त्याची रुंदी आपण 8 इंच घेतलेली आहे. गळा जितका रुंद घेणार आहात त्याच्यावर आपल्याला ह्या पेपरचं विड्थ आणि हाईट घ्यायची आहे. तर बघा, इथे टोटल मी 4 इंचाचा घेतलेला आहे रुंदीला, म्हणजे घडी 8 इंच टोटल. इथे बघा, फोल्डेड बाजू आहे तिकडून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता इथे यांना नॉट्स नाही लावायचे आहेत, त्यामुळे आपण गळा रुंदी इथे फक्त 1.5 इंच घेणार आहोत. आणि गळ्याची उंची आहे 10.5 इंच, तर वरून 10.5 वरती मार्क करणार. खालच्या बाजूनी गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे, खालच्या बाजूनी तुम्ही 4 वगैरे पण घेऊ शकता. तर असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि कोण्यातून बघा, जितके 3 म्हणजे रुंदी घेतली 3, तितकीच वर घ्यायची आहे 3, म्हणजे इथे तुम्ही 4 घेतलात तर वरती 4 इंच घ्यायचं आहे. आणि समजा तुमच्याकडे या अशा कर्वसाठी काही नसेल अवेलेबल, तर तुम्ही म्हणजे फ्रेंच कर्व वगैरे, तर इथे तुम्ही या CD चा वापर करून अगदी व्यवस्थित गोल शेप देऊ शकता. तर या पद्धतीने आपण हा गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या बाहेर 1-1 इंच घेऊन मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा, सेम बॅक साईडलाही असाच शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि आता मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तरचा पोर्शन ठेवायचा आहे आणि सेंटर मार्क करून घ्यायचे आहे 2 इंचे. सेंटरला पिन लावून घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला हा जो आपण कॅनव्हास पेपरचा गळा कट करून घेतलेला तो ठेवायचा आहे. शेप अगदी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यावर टिप देऊन घ्यायची आहे. नवीन शिकत असाल तर तुम्ही हा जर पेपर कॅनव्हास वापरून गळा बनवला तर अगदी परफेक्ट गळे जमतात आपल्याला आणि आपला गळा चुकत नाही. आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो की आपल्याला बनवण्याच्या, म्हणजे त्यातून जर आपला गळा व्यवस्थित आला तर आपल्याला पुन्हा पुन्हा शिवण्याचाही उत्साह वाढतो. तर बघा, अशा पद्धतीने पहिल्यांदा फक्त पेपर कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे आणि नंतर 1/2 इंच मार्जिन ठेवून आतलं कापड कट करायचं आणि सगळ्या बाजूला स्लिट्स देऊन घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. आणि त्यानंतर बघा, अस्तरवर आपली ही प्रेस टिप आली पाहिजे आणि पूर्ण गळ्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे आणि वर आतमध्ये गळा अस्तर पलटायचं आणि वरच्या बाजूलाही आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे प्रेस टिप. तर अशा पद्धतीने आपला हा गळा रेडी होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन गळ्याच्या डिझाईनबरोबर. तर तोपर्यंत नमस्कार, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. असेच पुढचे व्हिडिओ बघत रहा आणि तुमच्या कमेंट मला कळवत रहा की तुम्हाला कसा वाटला गळा. तर बघा, आपला हा गळा आता रेडी झालेला आहे आणि हा असा घातल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूला होतो आणि त्यामुळे हा गळ्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट बसतो आपल्या, म्हणजे कुठेही खांद्यातून उतरत नाही. नवीन असाल तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा, ज्यामुळे तुमचा गळा कधीही चुकणार नाही आणि तुम्हाला खूप छान फिनिशिंग येईल याच्यामध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम साईराम.